आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आम आदमी पार्टीच्या संयोजक पदी दिलीप मोहिते यांचा सत्कार. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संयोजक पदी निवड. आम आदमी पार्टीतर्फे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी निवड झाल्याबद्दल दिलीप मोहिते यांचा इचलकरंजी येथे सत्कार करण्यात आला. आम आदमी पार्टी हातकणंगले तालुका, आम आदमी पार्टी शिरोळ तालुका कार्यकारिणी तसेच इचलकरंजी शहराच्या वतीनं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत दिलीप मोहिते यांचा आम आदमी पार्टीच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संयोजकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक आम आदमी पार्टी हातकणंगले तालुकाध्यक्ष प्रमोद परीट यांनी केलं. यावेळी संयोजक दिलीप मोहिते म्हणाले की येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून आम आदमी पार्टीच्या वतीनं या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कमिटीने घेतला आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा कमिटी स्थापन करून मोर्चे बांधणी सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी आदम मुजावर, कृष्णात कानेकर, जावेद मुल्ला, प्रकाश सुतार, डॉक्टर सुरेश पाटील, रावसाहेब पाटील, बाळासाहेब जाधव, तौफिक मुजावर आदींसह आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून बसगोंडा कडेमणी. लोकसभा मतदारसंघाचा मी अध्यक्ष आहे, त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघाचे 10 ते 12 लोकांच्या कमिटी तयार करतात. जवळजवळ ती कमिटी तयार झालेली आहे. त्याचबरोबर लोक हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये वाळवा तालुका मतदारसंघ, त्यानंतर 32 लोकसभा मतदारसंघ, 50-44 मतदारसंघ, हातकणंगले इचलकरंजी आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघ येतात. त्या सर्व विधानसभेचे अध्यक्ष नियुक्त करण्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर 6 विधानसभापैकी 4 विधानसभेची विधानसभा कार्यकारिणी कमिटी पण आमच्या आता तयार झालेली आहे. थोड्या दिवसामध्ये आम्ही 6 विधानसभा अध्यक्ष विधानसभेच्या अध्यक्षांच्या मार्फत आणि कार्यकारिणी कमिटीच्या मार्फत आम्ही जिल्हा परिषद मतदारसंघ बांधणी करतोय, पंचायत समितीची बांधणी करतोय, त्याचबरोबर ग्रामपंचायत मतदारसंघाची पण बांधणी आमची पूर्ण होत आहे येत आहे. त्यानंतरचा जो आमचा टप्पा असणार आहे ते मतदान केंद्रापर्यंतची आमची बांधणी आम्ही करायचं ठरवलेलं आहे आणि तिथंपर्यंत आम्ही आता चाललेलो आहोत. ही सर्व बांधणी झाल्यानंतर आम्ही सर्व शक्तीनिशी माननीय केजरीवाल साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ते ज्या उद्देशासाठी राजकारणामध्ये आलेले आहेत ते उद्देश साध्य करण्यासाठी, ब्रिगेडियर साहेबांचे महाराष्ट्र राज्यामध्ये हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी हातकणंगले मतदारसंघाची लोकसभा मतदारसंघाची निवडणूक असेल किंवा विधानसभा ज्या काही येतात हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, त्या विधानसभा आम्ही सर्व शक्तीनिशी लढवणार आहे आणि ती शक्ती दाखवण्यासाठी आहे. जानेवारीच्या एंडिंगपर्यंत जवळजवळ आम्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा 5 ते 10 हजार लोकांचा वेळा घेऊन आम्ही आमची ताकद दाखवणार आहोत. 2019 निवडणूक फक्त आम्ही लढवणार नाहीत तर जिंकण्याच्या इराद्याला आम्ही उतरणार आहोत.